नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आहे भारतात सध्या साधू मंडळी जे आहेत भगवा ड्रेस घातलेले जे स्वतःला साधू मानतात आणि लोकही त्यांना साधू समजतात योगी समजतात संन्यासी समजतात अशा मंडळींच्या बऱ्याच बातम्या सोशल मीडियात आणि मेन मीडियात देखील येत आहेत त्यातल्या एका भगवा ड्रेस परिधान केलेल्या व्यक्तीने महात्मा गांधीजींबद्दल अपशब्द काढले आहेत कोणी धमक्या दिल्यात वगैरे तर त्याबद्दल थोडक्यात मला काय वाटतं मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे तुम्हाला विचार पटले तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला लोकांना मुख्य समस्या काय आहे याच्याबद्दल एक ज्ञात करता येईल लोकांमध्ये जागृती होईल तर मित्रांनो भारत हा खरंच विश्वगुरू होता एका काळामध्ये आणि विश्वगुरू या अर्थाने होता की त्यावेळेला आपण आध्यात्मिक धार्मिक ज्ञान जगाला दिलं अगदी युरोप आणि सगळा साऊथ ईस्ट एशिया एशिया चायना भारत श्रीलंका स संपूर्ण परिसर हा धार्मिक ज्ञानाने भारताने उजाळून काढला आणि या धार्मिक आध्यात्मिक वातावरणामुळे त्या काळामध्ये शांतता होती युद्ध जवळजवळ थांबले लोक एकमेकाशी गुन्हागोविंदाने राहायला लागले व्यापार वाढले आणि त्यामुळे सोनेकी चिडिया देखील झाला भारत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शांती सेक्युरिटी असते लोकांमध्ये सद्भावना असते आपसी अंडरस्टँडिंग असतं समाजामध्ये कलहन असतात त्यावेळेला आपोआपच आर्थिक प्रगती देखील समाजाची होत असते तसा भारत होता पुढे काय झालं की हे जे धर्माचा संदेश देणारे जे लोक होते ते मूळ ज्यांना खरं ज्ञान होतं ते हळूहळू देश सोडून गेले काही त्यातले नाहीशे झाले आणि मग ते संदेशवहनाचं जे काम करणारे लोक होते हे भ्रष्ट झाले यांनी धर्माचा खरा संदेश न वाहता काहीतरी भलतच त्याच्या नावाने धर्माच्या नावाने द्यायला लागले हे संदेशवाहक भ्रष्ट झाल्यामुळे धर्मच नाहीसा झाला आणि मग भलत्याच कर्मकांड वर्णव्यवस्था जाती व्यवस्था जाती पोट जाती त्याच्या पोट जाती या सगळ्यामध्ये संपूर्ण देश हा इतका गुरफटून गेला की खरा धर्म काय असतो हे आपण विसरून गेलो तर खरा धर्म जो असतो मित्रांनो हा धारे ते ती धम्मम धारण करे सो धर्म म्हणजे तुम्ही जे धारण करता मुक्तीसाठी सुख शांतीसाठी जे आवश्यक गुण असतात ते धारण करणं म्हणजे धर्मपालन करणं आणि धर्माचं रक्षण करणं म्हणजे या गोष्टी जे आहेत गुण धर्माचे जे धारण केलेत यांचं जतन करणं आतमध्ये आणि त्याचा प्रसार करणं याला धर्माचं रक्षण करणं म्हणतात धर्माचं आपण जर आत रक्षण केलं तर धर्म आपलं बाहेरच्या जीवनामध्ये रक्षण करतो आपल्याला सुख शांती देतो सुरक्षा देतो धर्म त्यातून आर्थिक प्राप्ती देखील होते अर्थप्राप्ती कारण संपूर्ण जर समाज धार्मिक झाला शांत झाला तर आपोआप इकॉनॉमिक डेव्हलपमेंट्स होतात पण याचं सगळं उलटं सध्या चित्र आपल्याला भारतात दिसतं भारतात बघा सुख शांतीच्या बाबतीमध्ये आनंदी जीवन जे आहे याच्या बाबतीमध्ये हॅपीनेस इंडेक्स जो असतो त्याच्यात बॉटमला आहे भारत जगामध्ये सुरक्षेच्या बाबतीत मागे बातमी होती की भारत हा महिला आणि मुलींसाठी सर्वात धोकेदायक देश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघा सगळ्यात जास्त रुपये आपला कोलॅप्स झालेला आहे साऊथ इस्ट एशियामध्ये कोविड जाऊ द्या जा कोविडच्या जा आधीच ही घसरण सुरू झाली होती याचं कारण काय आहे कारण समाज सुरक्षित नाही राहिलेला शांतता नाही समाज आनंद आनंदात नाही लोकांचा आपसात सद्भावना नाही त्या इन्सेक्युरिटीच्या फिलिंगमुळे डेव्हलपमेंटच्या जी प्रोसेस असते ती स्टॉप होते बाहेरची गुंतवणूक कमी होते उद्योगधंदे नीट वाढत नाहीत आणि राजकीय लोक मग या गोष्टींना महत्व न देता वेगळ्याच गोष्टींना महत्व देतात तर हे धर्माच्या विरोधात सगळं वातावरण सध्या सुरू आहे आता बघा उत्तराखंडमध्ये भगवा ड्रेस घातलेले लो लोक जे स्वतःला संन्यासी म्हणतात हे हा संपूर्ण देश आम्ही एका पर्टिक्युलर संप्रदायाचाच ठेवू बाकीच्यांना एकतर कन्वर्ट करू नाहीतर त्यांना मारू असं जाहीर भगवा ड्रेस घातलेले स्व साधू योगी स्वतःला म्हणणारे लोक अशी वाणी वापरतात अशी वाचा त्यांची आहे यांना धर्म कळलेला आहे का धर्मामुळे आपल्या काया वाचा आणि क जे मा मानसिक कर्म असतात याच्यावर नियंत्रण येतं आणि ह्या नियंत्रणासाठी ज्या लोकांनी आपल्याला धर्म शिकवला पाहिजे ज्यांनी धर्माचा संदेश दिला पाहिजे या लोकांचंच काया वाचा मन याच्यावर नियंत्रण नाही बघा काय बोलतात ते कापून काढा मुसलमानांना कापून काढा शस्त्र हाती घ्या मार डालेंगे आणि आता परवा काल परवा एक भगवाधाऱ्याने म्हटलंय की गांधीजींना हरामजादे म्हटलेलं आहे त्याने कुठे त्याची वाचा कुठे आहे विचार करा गांधीजींसारखा एवढा आध्यात्मिक पुरुष की जो आयुष्यभर धर्म अध्यात्म मेडिटेशन करत राहिला लोकांना शिकवत राहिला त्याच्याबद्दल असले अपशब्द वापरणारे लोक भगवा ड्रेस घालून हे धर्माचे संदेश वाहक आहेत हा धर्म टिकेल का हा विचार करायला पाहिजे मित्रांनो खरं म्हणजे धर्म हा सगळ्यांचा असतो हे तर संप्रदाय आहेत हिंदू मुस्लिम शीख जैन हे संप्रदाय आहेत पण धर्म तर नष्ट होत नाही तुम्ही तो पाळला आतमध्ये पाळला तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतात अंत आत पण आणि बाहेर पण पण जो संप्रदाय आहे हिंदू नावाचा जो संप्रदाय आहे तो जर आपल्याला टिकवायचा असेल वाढवायचा असेल तर हे अशा संदेशवाहक जर आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणार असतील तर हा संप्रदाय टिकेल का याला मानाचं स्थान जगात राहील का की याला आतंकवादी समाज अतिरेकी समाज एक्स्ट्रीमिस्ट सोसायटी म्हणून या लोकांच्या अशा वक्तव्यांमुळे कृत्यांमुळे एक प्रतिमा मिळेल एक इमेज मिळेल हा विचार करण्यासारखा भाग आहे बघा एक स्वतःला योगी म्हणणारा एक नेता खुर्चीत बसलेला आहे खरं या योग्यानी साधूंनी आश्रम आश्रम आणि या ह्याच्या मा माध्यमातून मठांच्या माध्यमातून लोकांना धर्मज्ञान दिलं पाहिजे जंगलात धर्मज्ञान दिलं पाहिजे या सांसारिक गोष्टी राजनीती यातून बाहेर पडलं पाहिजे पण ते बंदुका घेऊन स्वतःचे फोटो काढतात विचार करा कोणी एक भगवाधारी आहे तो व्यापारी झालेला आहे दिवसा ढवळ्या खोटं बोलतो राजनीतिक पार्ट्यांचं समर्थन करतो नेत्यांचं समर्थन करतो आणि वेळोवेळी खोटं बोलतो गैरव्यवहार करतो कुठले साधू आणि मठाचे अधिपती रेपमध्ये इन्वॉल्ड आहेत जेलमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे करोडो फॉलोअर्स आहेत आता हे इंग्लिश व्हर्जन आलेले आहेत आजकाल मॉडर्न साधू तयार झालेले ते देखील वेळोवेळी खोटं बोलतात ते देखील इन इनडायरेक्टली लोकांना हिंदू लोकांना मुस्लिमांच्या विरोधात ख्रिश्चनांच्या विरोधात हळूच असा खडा टाकतात तर हे द्वेष पसरवणारे ज्यांचं वाचेवर कायावर शरीरावर नियंत्रण नाही ज्यांचं मानसिक कृत्यांवर नियंत्रण नाही असे अर्थकारणासाठी खोटं बोलणारे सत्तेसाठी खोटं बोलणारे सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी धार्मिक द्वेष द्वेष पसरवणारे आतंकवाद दंगे घडवून आणणारे लोक हे धर्माचे वाहक आहेत का आपले हा आपण विचार केला पाहिजे जे आता बरेचसे लोक आता धर्म वगैरे या संकल्पनातून बाहेर पडत आहेत नास्तिक होत आहेत जगभर चाललेलं आहे आणि हिंदूंमध्ये हे सुरू आहे लोक मोठ्या संख्येने आता धर्मापासून लांब जात आहेत हे संदेश संदेशवाहक असले तर हा जो बाहेर पडणारा समूह आहे हा वाढणार आहे की कमी होणार आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आज जगात जवळजवळ सगळ्या ज्या जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक्स्ट्रीमिझम आता हळूहळू कमी होताना आहे त्यांची मान्यता कमी होताना दिसते आहे पण अरबी देश बघा यांनी आता इस्लाम त्यांचा जो कट्टर ते फॉलो करायचे आहेत त्याच्याऐवजी त्यांनी अर्थकारणाला प्रोत्साहन दिलेलं आहे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना त्यांनी आता वेलकम केलेलं आहे त्यांचे मंदिरं त्यांच्या चर्च बा बांधू द्यायला त्यांनी परवानगी दिलेली आहे अनेक देश जे पूर्वी कट्टर मानले जायचे ते आता सामाजिक सलोखा निर्माण कसा होईल स्त्रियांचे हक्क वेगवेगळ्या संप्रदायांचे हक्क कसे एस्टॅब्लिश होतील कशी शांती राहील आणि त्यांचा देश हा कसा सेक्युलर दिसेल यासाठी प्रयत्न करतात भारतात उलट चाललं आहे माझा एक मित्र आहे पाकिस्तानी मित्र त्याचं म्हणणं आहे की अरे संग्रामभाई हमारे पाकिस्तान में अगर ये मौलाना लोगों को दूर कर देना तो पाकिस्तान की बडी तरक्की हो जाएगी अगर मुझे इमरान खान बना दिया ना तो मैं सबसे पहले एक काम करूंगा मौलाना लोगों की छुट्टी कर दूंगा और हमारी कंट्री पूरी पाकिस्तान सुधर जाएगी मला देखील आता या मित्राचा जो विचार आहे तो पटायला लागलेला आहे की जर हिंदूंना खऱ्या अर्थाने सुख शांतीचं जीवन जगायचं असेल एक चांगली प्रतिमा जगात निर्माण करायची असेल कारण मित्रांनो हा देश मेजॉरिटेरियन हिंदू आहे जवळजवळ सत्तर टक्के लोक आजही हिंदू धर्माला पण त्याला मानतात स्वतःला हिंदू म्हणतात तर हिंदू धर्माची बदनामी म्हणजे पर्यायाने देशाची देखील बदनामी त्याच्यामध्ये आहे कारण आपल्या देशाच्या नावामध्ये देखील हिंदू आहे हिंदुस्थान म्हणून आपल्याला जर खरंच देशाची प्रतिमा चांगली ठेवायची असेल हिंदू संप्रदायाची प्रतिमा चांगली ठेवायची असेल हिंदू संप्रदायाला मानणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या येतील यांना जर चांगला संदेश द्यायचा असेल सुख शांती सुरक्षेचा सौ एक चांगल्या संवाद इतर संप्रदायांशी एस्टॅब्लिश करायचा सुख समाधाने गुणागोदने राहायचं रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहायचं असं जर पुढच्या पिढ्यांना आपल्याला ज्ञान द्यायचं असेल शिक्षण द्यायचं असेल संस्कार द्यायचा असेल अशी संस्कृती त्यांना द्यायची असेल तर हे असे द्वेषाची पेरणी करणारे ही भगवाधारी आपल्याला दूर केले पाहिजेत यांना हटवलं पाहिजे यांच्यावर आक्षेप घेतला पाहिजे यांना बाहेर काढलं पाहिजे यंत्रणेमधून नाहीतर हे सगळं वाटोळं करतील ऑलरेडी पश्चिमी मीडियामध्ये ऑलरेडी यांचे हे जे आतंकवादी कृत्य आहेत हे वक्तव्य आहेत याची नोंद मीडिया घेतो याने देशाची प्रतिमा खराब होते धर्माची संप्रदायाची प्रतिमा खराब होते आणि सगळ्यात जास्त कट्टर संप्रदाय म्हणून हे काही दिवसात आपल्याला येत्या काही महिन्यामध्ये त्या क्रमांकावर आणून ठेवतील जर आपण यांना अडवलं नाही यांना स्टॉप केलं नाही यांना जर सरकारने जे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणतं यांनी जर ह्या अशा दूषित करणाऱ्या वातावरण दूषित करणाऱ्या धर्माची संप्रदायाची बदनामी करणाऱ्या देशात अशांतता हिंसाचार करू घडू पाहणाऱ्या लोकांना जर थांबवलं नाही तर धर्माचं संप्रदायाचं तर वाटोळ होईलच संपूर्ण देशाचं देखील वाटोळ होईल आणि हे स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या हिंदुत्ववादी आर एस एस भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दल यातले जे काय थोडेफार सुज्ञ लोक आहेत जे विचार करतात जे विवेकवादी आहेत ह्यात यांच्यात सुद्धा काही विवेकवादी लोक आहेत या लोकांनी लो हा विचार केला पाहिजे आणि थांबवलं पाहिजे याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे बघ्याची भूमिका घेऊ नका मित्रांनो याला थांबवा स्टॉप दिस नॉनसेन्स अदरवाईज अवर कंट्री विल बी रोईंड आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण एक अशांत झालेला एक इकॉनॉमिकली डिस्टर्ब झालेला इनसिक्युअर असा देश देऊ तुम्हाला माझे विचार पसंत असतील तर इतरांना देखील शेअर करा जय हिंद मित्रांनो